नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सहकारी मित्र उमेश आणि राणादली बाकरे आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत. मित्रांनो, 2-3 दिवसाआधी ध्रुव राठीनं व्हिडिओ बनवला आणि त्या व्हिडिओमध्ये त्यांनी जाम जाम झापला महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षांना. चॅलेंजसुद्धा दिलं स्वराज मिशन स्वराज चॅलेंजसुद्धा दिलं. किती राजकीय पक्ष त्या चॅलेंजला स्वीकारतील हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. परंतु जी आज महाराष्ट्रातली परिस्थिती आहे किंवा जी काही आज देशातली परिस्थिती आहे त्याच्यावरती खरोखरच ध्रुव राठी यांना नमन आहे की त्यांनी गेल्या मागील निवडणुकीमध्ये सुद्धा बऱ्यापैकी त्यांनी या प्रश्नांवरती ज्या घडत असलेल्या घडामोडींवरती सडेतोडपणे बोलत होते आणि चांगल्या पद्धतीने बोलत होते. एवढंच काय, त्यांचे जे काही व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ एक रिसर्चफुल असतात, एक त्यामध्ये तथ्य असतो, कारण की त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीचा पुरावा दिला असतो. ठीक आहे, आणि आत्ताचा जो व्हिडिओ बनवला गेला तो अत्यंत महत्त्वाचा आणि खूप जास्त आवडला. कारण की जेवढे वाटण्याची आणि ज्या काही गोष्टी तुम्ही देण्याच्याबद्दल बोलतायत, ज्या काही गोष्टी बोलतायत, मग ते 1500 रुपयावरून 2100 रुपये असतील किंवा 3000 रुपये असतील किंवा युवकांना 4000 रुपये असतील, तिकडून ते 10000 रुपये असतील, ते कुठल्याही पद्धतीनं समाज हितासाठी आणि देश विकासासाठी कुठेही साध्य केल्या जाऊ शकत नाही. देश हिताच्या कुठल्याही कामासाठी ते उपयोगाचे नाही आहेत. तर विकास खूप महत्त्वाचा आहे. आता काही लोकं म्हणत आहेत की आम्ही 10-12 वर्षापासून खूप जास्त विकास पाहत आहोत, कुठं गेला विकास? मला तर विकास दिसत नाही. आणि तुम्हाला जर का विकास दिसत असेल तर मला नक्की सांगा. विकास कशाला म्हणायचं त्याच्यासुद्धा 2-3 पैलू आहेत. विकास समजणं महत्त्वाचं आहे. विकास कशाला म्हणू? कोणीतरी म्हणलं होतं, मला त्याचं नाव नाही माहिती, कोणीतरी भाषणात बोललं होतं, पण त्यांनी जो बोलले होते की बा असा विकास जर का देशाला मिळाला, अशी लोकांची जर का प्रवृत्ती जर का बनत असेल तर देशाचा विकास होऊ शकते. एक म्हणजे ज्या ठिकाणी प्रत्येक श्रीमंतातल्या श्रीमंता व्यक्तीला सुद्धा ज्या दिवशी वाटेल की माझा मुलगा हा सरकारी शाळेत शिकायला गेला पाहिजे, प्रायव्हेट शाळेतमधून ज्या दिवशी तो सरकारी शाळेमध्ये आपल्या मुलाला शिकायला पाठवेल, त्या दिवशी शिक्षण वृत्तीचा, त्या दिवशी शिक्षण विभागाचा विकास झालेला असेल. ज्या दिवशी आरोचं पाणी, ज्या दिवशी फिल्टरचं पाणी, ज्या दिवशी आरो फिल्टर हे काय दुनियाभराचे आहेत, तिथलं पाणी न पिता श्रीमंतातल्या श्रीमंत आणि गरीबातल्या गरीबाला सुद्धा ज्या दिवशी वाटेल की म्युनिसिपालिटीचं जे पाणी येत आहे ते एकदम चांगलं आहे, त्या दिवशी विकास झालेला असेल. ज्या दिवशी फुटपाथवरती लोकांना चिरडल्या जात नसेल आणि ज्या दिवशी एखाद्यावरती गुन्हा अन्याय झाला, अत्याचार झाला, एखाद्याला जर का कुठला पद्धतीचा दुखापत झाला आणि सर्व समान लोकांसाठी कायदा जर का बनलेला आहे आणि त्यांच्यासाठी सुद्धा तोच न्याय जर का होत असेल, त्या दिवशी विकास झालेला असेल. ज्या दिवशी सर्वसामान्यांना सुद्धा अभिमानानं ताट मान करून बोलता येईल की हा माझा अधिकार आहे, त्या दिवशी विकास झालेला असेल. ज्या दिवशी रस्त्यावरती फुटपाथवरती झोपणारी लोक घरात जातील आणि आपला घरामध्ये जाऊन झोपतील, त्यांना जेव्हा निवारा भेटल, त्या दिवशी विकास झालेला असेल. विकास याला म्हणत नाही की आमची मेट्रो चालतंय आणि दुसरीकडं बुलेट ट्रेनसाठी सगळीकडं चाललंय आणि दुसरीकडं ट्रेनमधले हातचे संपत नाही आहेत. सर्वसामान्य माणूस जर का त्या ट्रेनमध्ये दबून मरत असेल तर हा विकास नाही आहे. 2-3 लाखाच्या आणि 5 लाखाच्या अल्टोला सुद्धा कॅमेरे असतात पाठीमागा, खान सरांनी बोलले होते हा शब्द. 2-3 लाख 5 लाखाच्या सुद्धा कारला कॅमेरे असतात पाठीमागं रिव्हर्स घेण्यासाठी आणि ती करोडोची ट्रेन तिला कॅमेरे दिले नाहीत पाठीमागं, ऑटोमॅटिक बनवणं तिला जॉईंट करण्यासाठी कुठं चाललंय? हे ज्या दिवशी बदलेल, हे ज्या दिवशी याच्यामध्ये परिवर्तन दिसायला लागेल, त्या दिवशी विकास झालेला असेल. मला माहीत नाही कोण केले कोण नाही केले, कसे केले, 10 वर्षाआधी काय होतं, 10 वर्षाअगोदर काय होतं, परंतु जे मी डोळ्यानं पाहिलंय ते मी बोलतोय. आज गडचिरोली जिल्ह्यासारख्या ठिकाणी ज्या ठिकाणी रस्तेसुद्धा नाही आहेत जायला, त्या ठिकाणी 1956 काळातल्या, 1985 काळातल्या, 1967 काळातल्या जिल्हा परिषद शाळा जेव्हा मी पाहतोय तर त्या
बांधणाऱ्या शाळा बांधणाऱ्या व्यक्तीचे दूरदृष्टिकोन किती असेल, ज्या ठिकाणी साधं मास्तरच काय कोणी माणूस सुद्धा जाऊ शकत नाही त्या ठिकाणी शाळा बांधलेल्या आहेत, मला त्या ठिकाणी गडचिरोलीमध्ये पाहायला भेटतात. आणि आज आमची शाळा विकल्या जात आहे, आज आमचं शिक्षण विकल्या जात आहे, शिक्षणाची आमची दारं बंद केल्या जात आहेत. हे ज्या दिवशी थांबेल त्या दिवशी विकास झालेला असेल. तर तुम्ही सुद्धा विचार करा, आणि व्हिडिओ जर का पाहिले नसाल ध्रुव राठींचा तर पाहून घ्या, मी सुद्धा सपोर्ट करतोय त्याला आजच्या परिस्थितीमध्ये. उद्याचं माहिती नाही, या अगोदरचं सुद्धा त्यांनी काय बोललं नाही माहिती, पण मी ज्या आज बोलतोय आणि जो आत्ता जो शेवटच्या वेळेला व्हिडिओ बनवला तो एकदम मुद्द्याचा परफेक्ट होता. तुम्हाला काय वाटते याबद्दल नक्की कमेंट करून तेवढं सांगा, आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करायला तेवढं विसरू नका, आणि शेअर करा इतरांना सुद्धा हे समजण्यासाठी. भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा. सर्वांना नमस्कार.